ललित पाटील वरून आता ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू झालेला वाद संपण्याची चिन्ह नाहीयेत. ललित पाटीलला मातोश्रीवर दादा भुसेच घेऊन आले असा आरोप संजय राऊतांनी केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ललित पाटीलला शिवबंधन बांधण्यात आला असा दावा दादा भुसेंनी केला होता. याचे फोटोही व्हायरल झाले होते. तत्कालीन पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आलं. एवढं महत्व त्या प्रवेशाला त्या काळात देण्यात आलंय आणि मग कोणाच्या माध्यमातून तो आला, तेव्हा कोण प्रमुख नेता होता, हाही चौकशीचा भाग असला पाहिजे. दादा उशे सांगतो की उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं, घेऊन कोण आलं होतं, हा आपला खास माणूस आहे साहेब बरं का असा तो आणि तो अजय बोरस्ते हा आपला खास माणूस आहे साहेब, याला आपण शिवसेनेत आज प्रवेश देऊ, तुम्ही शिवबंधन बांधा, मी याला घेऊन माझ्याबरोबर फिरेन महाराष्ट्रामध्ये. हे सांगणारे कोण, बोलणारे कोण, आम्हाला माहीत असतं एखाद्या जिल्ह्यातला कार्यकर्ता कोण घेऊन येतो. तुम्हाला तर माहीत असलेलं आरोपी पक्षात घेतले, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी, राहुल शेवाळे, एकनाथ शिंदे, हे तर नोन आरोपी होते ना अनेक खटल्यांतले, ते माहीत असताना तुम्ही घेतलेत आणि मंत्रिमंडळात बसवलं. म्हणजे ज्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे ते तुमच्या मंत्रिमंडळात आहे आणि तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्था संस्कार संस्कृतीच्या गोष्टी सांगताय. दसरा मेळाव्यात तुम्हाला याची उत्तरं मिळतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.